लहान छोटंच आहे, मी ते सगळ्यांना दिसलेलं नाही म्हणून वाचून दाखवतो. स्वतः आचरलेल्या निष्काम कर्मयोगाला उज्ज्वल चारित्र्य व अफाट व्यासंगाची जोड देणारे अर्वाचीन भारतातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व. याच्यामध्ये आणखीन कोणाला ऍड करायचं असेल, हे आमचं असं म्हणणं नाही की हेच आमचं फायनल प्लॅन आहे. याच्यामध्ये जर एखादा पैलू राहिला असेल तर आपण त्याच्यावर सूचना करू शकतो, आम्ही त्याचे ऍड करायला तयार आहोत. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, पत्रकारिता या चारही क्षेत्रात आपला चिरंतन ठसा उमटविणारा भारतातील पहिला लोकनेता. राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशी, स्वराज्य व बहिष्कार या चतुःसूत्रीचा पुरस्कार करून स्वराज्याच्या चळवळीचा पाया भरणारा द्रष्टा. गणित, खगोलशास्त्र, तत्वज्ञान, इतिहास, भाषा, कायदा अशा विविध विषयांचे मूलगामी अभ्यासक आणि भगवद्गीतेवरील आधुनिक भाष्यकार. तेला तांबोळांचे पुढारी, भारतीय असंतोषाचे जनक, भारतीयांमध्ये स्वातंत्र्याची आकांक्षा निर्माण करणारे व पर्यायाने आशिया खंडात ब्रिटिश साम्राज्याला हादरा देणारे पहिले नेते व आधुनिक भारताचे शिल्पकार. अशा या अलौकिक व्यक्तिमत्वाचा व स्फूर्तीदायी चरित्राचा हा सर्वंकष मागोवा www.lokmanyatilak.org. आणि याच्यामध्ये कसं होतं की आम्ही जेव्हा लक्षात आलं की काही वेळा एलोके मान्य लोकमान्य केलं जातं आणि काही वेळा एलोके ए मान्य केलं जातं, तर आपण ती दोन्ही डोमेन रजिस्ट्रेशन केलेली आहे. म्हणजे लोकमान्य आणि लोकमान्य जरी टाईप केलं तरी तुम्ही या वेबसाईटवर पोचाल. आपण सर्वांनी ती वेबसाईट बघावी, त्याच्यामध्ये काय काय आपल्याला करता येईल, आणखी काय काय आपण करू शकू याचा आपल्याकडनं फीडबॅक आम्हाला अपेक्षित आहे. धन्यवाद. नमस्कार. अजिबात जास्त वेळ घेणार नाही आहे, फक्त आत्ता ज्यांनी सांगितलं त्याप्रमाणे खरोखरच आम्हालाही अनुभव येतात की मुलांना माहितीच नसतात काही काही गोष्टी, नावं माहिती नसतात. आणि आत्ता मी ज्या मुलांना शिकवते ती CBSEची मुलं आहेत, ICSEची मुलं आहेत आणि इंग्लिश मिडियम आपली आणि मराठी मिडियम अशा सगळ्या मिडियम्समधल्या मुलं येत असतात माझ्याकडे. बऱ्याच वेळा असं होतं की लोकमान्य टिळक म्हटलं की फक्त अमुक एक स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे एवढं एक वाक्य आठवतं, कारण ते पहिलीपासून ऐकत आलेले असतात गोष्टींमध्ये. आणि मग मला जेव्हा बोलायची संधी मिळते आणि मी म्हणते की गीता दसी आहे, आणि मग त्या मुलांना खरोखर पण एक मला कौतुक वाटतं मुलांचं सुद्धा की मी जेव्हा सांगते की गीता दस्यात काय काय आहे किंवा हॅमलेटचा उल्लेख येतो की शेक्सपियर वाचलेलं होतं लोकमान्य टिळकांनी, हे जेव्हा ती मुलं ऐकतात तेव्हा त्यांचा इंटरेस्ट आणखीन जागृत होतं असं दिसतं मला की अरे शेक्सपियर वाचला होता, हॅमलेटचा उल्लेख आहे गीता दस्यात, हे म्हटल्यावर त्यांना खूप आश्चर्यही वाटतं आणि कुठेतरी असं त्यांना वाटतं की आपणही हे वाचलं पाहिजे. त्यामुळे वेबसाईट करतोय आपण ही खूप छान गोष्ट आहे. आणि जरी मी उत्कर्ष मंडळाचे सर्वे सर्वा नसले तरी पण मंडळाच्या कार्यकारिणीच्या वतीने मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की याच्यामध्ये आम्हाला जे काय सहकार्य करता येईल ते मीटिंगमध्ये मांडेन मी विषय. आणि यंदाचं आमचं सुवर्ण वर्ष आहे, स्वर्णमहोत्सवी वर्ष आहे, सगळ्यांच्या मते बहुतेक करून काही विरोध होणार नाही आणि आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही सर्व सहकार्य करू. धन्यवाद. या वेबसाईटचं डिझायनिंग, वेब होस्टिंग या सगळ्या ज्या तांत्रिक बाबी असतात त्या पहिल्यापासून उत्साहाने सांभाळणाऱ्या चंदा मंत्री यांचं पुष्पगुच्छ देऊन छोटासा सत्कार डॉक्टर सदानंद मोरे यांनी करावा अशी मी त्यांना म्हणतो. डॉक्टर सदानंद मोरे तत्वज्ञानाचे प्राध्यापक आहेत असं मी लिहून आणेपर्यंत मला आता डॉक्टर मोरे म्हणाले की मी नुकत्याच विवृत्त झालो, त्याच्यामुळे ते होते असं आपण म्हणूया. श्री क्षेत्र देहू येथील पारंपरिक वारकरी कुटुंबात जन्मलेले मोरे यांनी आपल्या व्यासंगाचे अभ्यासाचे पहिले धडे आपले वडील श्रीधर अण्णा यांच्याचकडे गिरवले. समाजाकडे आणि इतिहासाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन नेहमीच व्यापक राहिला आहे. तत्वज्ञान विषयातील पदव्या घेतल्यानंतर नगर जिल्ह्यामध्ये आणि मग पुण्यामध्ये त्यांनी पुणे विद्यापीठामध्ये शिकवताना त्यांनी भरपूर लेखन केलेले आहे. व्याख्याने, सभा, संमेलने, परिसंवाद ह्याच्यातून त्यांनी भरपूर संचार केलेला आहे आणि सर्वत्र आपले विचार ऐकवायला आणि लोकशिक्षणासाठी जायला ते नेहमी तयार असतात. कीर्तन हे तर ज्ञानप्रसाराचं त्यांनी फार प्रबळ आणि महत्त्वाचं माध्यम मानलं आणि त्याच्यामध्ये समोरसून भाग घेतला. लोकमान्य ते महात्मा
गरजा महाराष्ट्र आणि नुकतंच प्रकाशित झालेलं कर्मयुग लोकमान्य हे त्यांचं लोकमान्यांचं चरित्र या ग्रंथामधून त्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासाकडे पाहण्याचा एक नवा शास्त्रीय आणि आध्यात्मिक संयमी दृष्टिकोन मांडला आहे. साहित्य अकादमीचे आणि महाराष्ट्र राज्य ग्रंथ पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत त्यांच्या अनेक पुस्तकांना. त्यांचा नाशिक येथे पहिल्या संत साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. ते आपले विचार अतिशय संयमाने मांडतात आणि हेच त्यांच्या यशाचे गमक आहे. सध्या लोकसत्तामध्ये त्यांचं जे महाराष्ट्राच्या इतिहासासंबंधीचं सदर चालू आहे ते वाचले असता त्यांच्या या संयमी विचारांचं एकाच वेळा सूक्ष्म अभ्यासाचं आणि व्यापक दृष्टिकोनाचं प्रत्यंतर आपल्याला त्यांच्या लिखाणातून येतं. त्यांचा हा निखळ इतिहासाकडे बघण्याचा निखळ दृष्टिकोन आज त्यांच्या विचारातून आपल्यासमोर येईल अशी मी नक्की खात्री बाळगतो. लोकमान्य ते महात्मा या विषयावर त्यांचं विवेचन त्यांनी सुरू करावं अशी मी त्यांना विनंती करतो. थोड्या विलंबाने हे सगळं झालं याबद्दल आपली माफी मागतो. धन्यवाद. श्रीमती बोलबोले, श्रीयुत गोपटे, श्रीयुत घरत, श्रीयुत परांजपे आणि उपस्थित सज्जनो, लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी 1 ऑगस्ट परवाच्या दिवशी झाली आणि अनेकांनी लोकमान्यांचं पुण्यस्मरण केलं. आज आपण या ठिकाणी तीच गोष्ट करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. नुकताच लोकमान्य टिळक यांच्या मंडळीतून सुटकेला 100 वर्ष पूर्ण झाली. त्याही निमित्त काही कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये झाले आणि त्याचाच एक भाग म्हणून मी माझं लोकमान्य टिळकांचं चरित्र कर्मयोगी लोकमान्य हे प्रकाशित केलं. त्याच्यापूर्वी मी लोकमान्य ते महात्मा या नावाचा ग्रंथ लिहिला होता. त्यामुळे टिळक हा माझ्या अभ्यासाचा आणि आस्थेचा विषय आहे हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि ही आस्था आणि हा थोडाफार जो काही अभ्यास केला तो आपल्यासमोर प्रगट करण्याची संधी मला या तिन्ही संस्थांनी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहे ते मित्र कुमार केतकर आहेत, कारण दर्शने आहेत त्यांचे आणि आपणा सर्व श्रोत्यांच्या अर्थातून मी आग्रह मानतो. आजचा जो माझा विषय आपण मला दिलेला आहे त्याचं नामकरण लोकमान्य आणि महात्मा असं केलेलं आहे. म्हणजे लोकमान्य ते महात्मा असं नाही, लोकमान्य ते महात्मा हा माझ्या एका ग्रंथाचा विषय होता आणि त्या ग्रंथामध्ये मी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व लोकमान्य टिळकांपासून महात्मा गांधींकडे कसं गेलं, हे जे नेतृत्वांतर किंवा नेतृत्वाचं संक्रमण याला म्हणतो आपण, ती प्रक्रिया विशेषतः महाराष्ट्रामध्ये कशी घडली, ती घडताना काय काय गोष्टी झाल्या आणि त्या गोष्टींचा परिणाम महाराष्ट्रावरती कसा झाला, महाराष्ट्राचं सामाजिक राजकीय व्यक्तिमत्व घडण्यामध्ये या गोष्टीचा किती वाटा आहे या संक्रमणाचा, या सगळ्या गोष्टींचा मी आढावा घेतलेला होता. आज मी आपणासमोर बोलणार आहे ते लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी या दोघांच्या बद्दल बोलणार आहे आणि हा विषय महाराष्ट्रात खूप खूप वर्षापासून चर्चेला जाणारा विषय आहे. आता सध्याच्या काळामध्ये तो विषय फार कोणी बोलत नाही, कारण मग असे आता आपण सगळे म्हणत होतो की मुळात इतिहासामधल्या काही मूलभूत गोष्टी आहेत त्या विद्यार्थ्यांना तरुण पिढीला माहिती नसतात आणि त्याचा एक तोटा सांगतो म्हणजे या नीट माहिती करून द्यायची काय गरज आहे. किंबहुना मी हे जे चरित्र लिहिलं आत्ता मला बऱ्याच लोकांनी विचारलं की लोकमान्य टिळकांचे अनेक चरित्र आहेत म्हणजे तुम्ही नवीन कशाला लिहित आहे, त्याच्यावरती माझं उत्तर एक असं होतं की प्रत्येक पिढी जी असते आता पूर्वी कदाचित ही गोष्ट प्रत्येक पिढीच्या बाबतीत सत्य नसेल, कारण पूर्वी बदल इतक्या वेगाने होत नव्हते, परिवर्तन इतक्या वेगाने होत नव्हतं. आत्ता सध्याच्या काळामध्ये इतक्या वेगाने बदल घडत आहेत की प्रत्येक पिढी ही आपल्या मागच्या पिढीपेक्षा वेगळी असते. मग जे कोणी अशा प्रकारचे लोकमान्य टिळकांसारखे महापुरुष असतील त्यांचं चरित्र त्या येणाऱ्या नव्या पिढीला तिच्या भाषेमध्ये तिच्या फ्रेममध्ये तिच्या फ्रेमवर्कमध्ये तिच्या गरजा तिच्या आकांक्षा पुढे ठेवून
लिहायला लागतं. नाहीतर काय होतं माहिती का, की त्या पिढीला हे जुने लोक कालबाह्य झालेले आहेत असं वाटतं. जसं मधल्या काळात संत साहित्याच्याबद्दल लोकांनी इतक्या रटाळपणाने लिहिलं की आज आपला आणि ज्ञानेश्वर तुकारामांचा काही संबंधच नाही असं वाटतं लोकांना. खरं तसं नाही आहे. चुकलं कुठं आपलं, की त्या त्या पिढीमध्ये आपण नव्या नव्याने परत त्याची मांडणी करायला पाहिजे, काळानुरूप मांडणी करायला पाहिजे. तसंच लोकमान्य टिळक काय किंवा महात्मा गांधी काय किंवा कुणीही पंडित जवाहरलाल नेहरू काय अशा महापुरुषांच्या बाबतीमध्ये हे घडलं पाहिजे, प्रत्येक पिढीला तिच्या भाषेत हे आपण त्यावेळी सांगितलं पाहिजे. त्यामुळे आत्ता उदाहरणार्थ हा वेबसाईटचा जो आपण उपक्रम राबवणार आहात तो फार महत्त्वाचा आहे, कारण तरुण पिढीचं माध्यमातच ते आहे. लोक म्हणतात की पुस्तक वाचण्याचं प्रमाण कमी झालं, मग लोक काय बघतात नवीन लोक, तर ते बघतात, ते याच्यावरती जाऊन व्हिजिट करतात. तर पूर्वीच्या काळात आम्हाला व्हिट म्हणजे फक्त डॉक्टरांची व्हिजिट पाहिजे होती. घरी कुणी आजारी पडलं आणि आजारी पडणाऱ्या माणसाला डॉक्टरांच्यापर्यंत जाता येत नसेल तर डॉक्टरांना बोलणं नाही, तर त्याला म्हणतात डॉक्टरांची व्हिजिट. तसं आज लोक घर बसल्या कशा कशावरती व्हिजिट करतात. म्हणून ही गोष्ट अपरिहार्य आहे आणि आवश्यक आहे. म्हणून आपलं त्याबद्दल सुद्धा अभिनंदन करायचं आहे मला. तर यासाठी ते चरित्र मी लिहिले आणि मला असं वाटतं की त्याचं बऱ्यापैकी आत्ता स्वागत होत आहे, चांगला त्याला रिस्पॉन्स मिळत आहे. पण तो वेगळा मुद्दा आहे. माझा मुद्दा असा होता आत्ता की या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये दोन नावं जी येत आहेत, मुख्य नावं, म्हणजे कसं आहे की अनेक स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले, सेनानी होऊन गेले, त्यांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अपार कष्ट सहन केले, त्यांचे आपल्यावरती फार ऋण आहेत लक्षात घ्या. म्हणजे ऋण व्यक्त करण्याचे आपल्याकडे अनेक प्रकार असतात. उदाहरणार्थ आपण जेव्हा श्राद्ध करतो आपल्या पूर्वजांचं प्रतिवर्षी विशिष्ट दिवशी त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी किंवा भाद्रपद महिन्यामध्ये पितृपंधरवड्यात, तेव्हा त्याचा एक उद्देश हाच असतो की आपण आपलं त्यांच्याबद्दलचं जे ऋण आहे त्यांच्याविषयी तर ते त्यांचं ऋण आपल्यावरती जे आहे ते व्यक्त करायचं, आपली कृतज्ञता ही जी भावना आहे ती व्यक्त करायची. आणि त्याचा परिणाम किती असतो माहिती का, की आता काही व्यक्ती ज्या असतात त्या त्यांच्या कुटुंबापुरते राहत नाही, पण टिळकांच्या घरातले लोक त्यांचं श्राद्ध करीत असतील हा वेगळा मुद्दा आहे. परंतु सगळ्या समाजावरती त्यांचं ऋण आहे, सगळ्या समाजाला ते पूर्वजांच्या स्थानी आहेत, म्हणून हे एक प्रकारे आपण त्यांचं श्राद्धच करीत असतो. श्राद्धाचा अर्थ श्रद्धेने केलेलं स्मरण म्हणजे आपण श्राद्ध म्हणूया. तर ही गोष्ट एक अगोष्ट उदाहरणार्थ की पुण्यतिथी असते हे एक प्रकारचं श्राद्ध आहे. म्हणजे मला आठवतं की हरितात्मी राजवाडे नावाचे एक फार मोठे विद्वान महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. ते थोडे मताने एकारलेले वगैरे होते, तो वेगळा मुद्दा आहे, त्या परत आपल्याला इथं जायचं कारण नाही. परंतु त्यांनी चाफेकरांनी रॅनला कशा प्रकारे मारलं हे जवळून पाहिलं होतं, कारण तो जो मेळा होता, मित्र मेळा वगैरे त्याला म्हणायचे, द्रविड बंधूंचा मेळा, हा आणखी वेगळा होता. तर त्या द्रविड बंधूंच्या मेळ्यामध्ये चाफेकर असायचे आणि राजवाडेसुद्धा असायचे, ते कविता विरुद्ध लिहून द्यायचे, त्या काळात मेळ्यांची पदं लिहून द्यायची. तर मुद्दा असा होता की चाफेकरांना फासावरती चढवल्यानंतर रॅनच्या खुनासाठी अहिताजी राजवाडे स्वतः ते जिवंत असेपर्यंत प्रत्येक श्राद्धाच्या दिवशी, म्हणजे श्राद्ध म्हणजे ते त्यांच्या वडिलांचं करणार, पण त्या दिवशी आपल्याला आपल्या चार पाच पिढ्यांचं स्मरण करता येतं, वडिलांच्याकडनं आईच्याकडनं. तर हे सगळं झाल्यानंतर आवर्जून राजवाडे चाफेकरांचं नाव घ्यायचे आणि चाफेकर बंधूंना ते तर्पण करायचे त्या दिवशी. का? तर हे काही एकट्याचं काम नाही, ते त्यांच्या कुटुंबाकरता त्यांनी काही हे धाडस केलं नाही किंवा कुटुंबाकरता फक्त हातावर चढले नाही, तर सगळ्यांच्यासाठी म्हणून एक प्रातिनिधिक म्हणून ते त्या पद्धतीने करायचे. हे सगळ्यांचं एक कृतज्ञता वृत्ती म्हणून हे काही की मनुष्य हा कृतज्ञ असलं पाहिजे, प्राणीसुद्धा कृतज्ञ असतात. ते अँड्रोक्लीस आणि सिंह नावाची गोष्ट आम्हाला शाळेमध्ये होती. तो अँड्रोक्लीस गुलाम असतो, तो पळून जातो, त्याला पकडतात आणि परत आणतात. रोमन साम्राज्यामध्ये गोष्ट आहे आणि त्या काळच्या रोमन लोकांचा खेळ होता की असं जर कोणी अपराध केला तर त्याला असं मैदानात सोडायचं आणि सिंह त्याच्या अंगावरती सोडायचा आणि तो उघड्या असायचा आणि मग कल्पना करा तुम्ही काय होत असेल. तसं ते अँड्रोक्लीसचं सोडलं, पण गंमत अशी झाली की त्या अँड्रोक्लीसचा आणि सिंहाचा केव्हा तरी एकदा एक चांगल्या पद्धतीने संबंध आला होता, त्याच्या पायातल्या काट्याबिट्या त्यांनी काढला होता. तर तो सिंह तिथे आला आणि त्याने अँड्रोक्लीसला खाण्याच्या ऐवजी त्याच्यावरती झडप करण्याच्या ऐवजी त्याच्याशी तो खेळून आलो आणि त्याला घेऊन, म्हणजे सिंह पुढे आणि अँड्रोक्लीस मागे असं सगळ्या लोकांच्या देखत तो त्या बाहेर पडला त्या ठिकाणाच्या बाहेर. म्हणजे प्राण्यांना सुद्धा कृतज्ञता बुद्धी असते असं आपल्याला निदान आपल्याकडच्या कथांच्यावरून म्हणता येईल. तो माणसाला का असू नये, म्हणून माणसाला असलीच पाहिजे. म्हणून टिळक काय किंवा गांधी काय.